चार जून एकीकडे लोकसभा निवडणुकांचा निकाल लागत होता आणि दुसरीकडे नीट परीक्षेचा वाद होतात नेमके काय आक्षेप आहेत समजून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मध्ये नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एट्रन्स टेस्ट वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या कॉलेज प्रवेशासाठीची ही प्रवेश परीक्षा आहे एकूण सातशे वीस मार्कांच्या या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना योग्य पर्याय निवडून आपलं उत्तर द्यायचं असतं यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी विद्यार्थ्यांना चार मार्क्स मिळतात तर प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक मार्क कापला जातो पाच मे या दिवशी यंदाची नीट परीक्षा झाली या परीक्षेसाठी चोवीस लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नाव नोंदवलं होतं त्यातले तेवीस लाख तेहतीस हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आता गंमत म्हणजे चौदा जूनला या परीक्षेचा निकाल लागणार होता पण तो दहा दिवस अलीकडे म्हणजे चार जूनला जाहीर झाला नीट परीक्षेच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असणाऱ्यांच्या मते परीक्षेमध्ये गडबड झाल्याचा संशय यायला यावरनात सुरुवात झाली परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच सदुसष्ट मुलांना पैकीच्या पैकी म्हणजे सातशे वीस गुण मिळालेत दोन हजार तेवीसमध्ये देशभरातना फक्त दोन मुलांना असे शंभर टक्के मार्क मिळाले होते दोन हजार बावीसमध्ये पैकीच्यापैकी गुण कोणालाही मिळाले नाहीत यावर्षी परीक्षेतल्या चार टॉपर्सना सातशे पैकी सातशे पंधरा मार्क मिळाले यावेळच्या निकालांमधली आणखीन एक गोष्ट लक्ष वेधून घेणारी ठरली म्हणजे पूर्ण मार्क्स मिळवणाऱ्या सदुसष्ट टॉपर्सपैकी सहा जणांनी हरियाणा राज्यातल्या झज्जर जिल्ह्यातल्या एकाच सेंटरवरना परीक्षा दिली होती तज्ज्ञांच्या मते असं होण्याची शक्यता अतिशय कमी आहे या टॉपर्सच्या खालोखाल स्कोअर असलेल्या मुलांना सातशे अठरा सातशे एकोणीस मार्क मिळालेत या परीक्षेची मार्क देण्याची पद्धत पाहिली तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे असे मार्क मिळू शकत नाहीत जरी एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्याचं एक जरी उत्तर चुकलं तरी त्याला सातशे पंधरा मार्क मिळतील तर दुसरीकडे नीट परीक्षेत ज्या प्रमाणात मुलांना चांगले मार्क मिळाले आहेत त्यामुळे क्वालिफाईंग स्कोअरमध्ये सुद्धा वाढ झाली आहे गेली तीन वर्ष नीट परीक्षेचा क्वालिफाईंग स्कोअर वाढून एकशे चौसष्ट झाला आहे तर चांगले मार्क मिळवणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे समान गुणसंख्या असलेल्या विद्यार्थ्यांचं रँकिंग मात्र घसरलेलं आहे परीक्षेचं आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सहा जून रोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांच्यावरचे सगळे आरोप फेटाळले लवकरात लवकर निकाल जाहीर करणं हा प्रक्रियेचाच भाग असून यावेळी हे काम तीस दिवसांच्या आत करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी कमी वेळ मिळाल्यामुळे यावेळी एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आल्याचं एन टी एने सांगितलं आपल्याला वेळेत पेपर सोडवायला सुरुवात करता आली नसल्याचं काही विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल करून म्हटलं होतं परीक्षा केंद्राचं सी सी टी व्ही फुटेज पाहून आणि अधिकाऱ्यांशी बोलून या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आल्याचं एन टी एटलंय सुप्रीम कोर्टाने कॉमन लॉ ॲडमिशन टेस्टसाठी सुचवलेल्या सूत्रानुसारच हे गुण देण्यात आल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे यामुळेच काही विद्यार्थ्यांना सातशे अठरा मार्क मिळाले आहेत यासोबतच सातशे वीस म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सहा जणांना ग्रेस मार्क मिळाले आहेत असं सुद्धा एजन्सी सांगते याशिवाय शंभर टक्के मार्क मिळवणाऱ्या चव्वेचाळीस इतर विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्रातल्या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी रिव्हिजन मार्क्स दिले गेलेत परीक्षेचा पेपर फुटला नसून परीक्षा आयोजित करताना त्याबाबतच्या नियमांमध्ये कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही असं सुद्धा एन टी एगितलंय ही परीक्षा पुन्हा घेतली जावी या मागणीसाठी काही याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत तर राजकीय पक्षांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरलाय या नीट परीक्षेतल्या अनियमिततांचा तपास करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसने सात जूनला एका पत्रकार परिषदेद्वारे केली होती महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली आहे ही होती आजची सोपी गोष्ट हा विषय तुम्हाला समजला असेल ही गोष्ट महत्वाची वाटली असेल तर आठवणीने हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद